नमस्कार, मी अरुंधती शेटे. इन सोलापूर न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. प्रशासनानं जनजागृती मोहीम राबवून लसीकरणाला मोठ्या प्रमाणात गती द्यावी, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचं आवाहन. पुढील काळात विकास कामातूनच सोलापूरची राज्यात वेगळी ओळख निर्माण होईल, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा विश्वास. सत्ताधारी भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी चक्क रस्त्याच्या कामासाठी भर रस्त्यात बसून केलं आंदोलन, त्यामुळे वाहतुकीची झाली मोठी कोंडी. उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती रजनी वडकुंबे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर, पीठासन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी पाहिलं काम. मुस्लिम कब्रस्तान लगतचा नवीन सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनलाय, आता प्रदूषण मुक्त असा वॉकिंग ट्रॅक. परिसरातील व्यायाम प्रेमी देत आहेत नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांना मनापासून धन्यवाद. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला रुग्णवाहिकेचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा. नगरसेवक किसन जाधव आणि रागेश गायकवाड यांच्या भांडवली निधीतून उपक्रम. आणि यंदा अक्कलकोट तालुक्यात ज्वारीचं क्षेत्र घटणार, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांची माहिती.